पवनार येथे 19 आणि 20 मार्च रोजी सायंकाळी गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे छतावर पडलेला कचरा साफ करून छतावरील अस्ताव्यस्त पडून असलेला टीना बाजूला ठेवत असताना रेस्टॉरंटच्या छतावरून गेलेल्या हाय व्होल्टेज ताराला स्पर्श झाल्याने दिगंबर मंगरुळकर यांचा मृत्यू झाला. मात्र याला जबाबदार कोण असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहे. परिसरात अनेक ठिकाणी घराच्या छतावर विद्युत वाहिन्यांसह हाय व्होल्टेज तार गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे महावितरण विभागाच्या हद्दीत येत आहे आणि विद्युत वाहिन्या प्लॉट धारकांच्या हद्दीत येत आहे हे कळण्यास मार्ग नाही. असे असले तरी विद्युत विभागाच्या हलगर्जीपणाने दिगंबर मंगरुळकर यांचा जीव गेल्याचा आरोप परिवार व ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता छतावरून लाईन हटवायची असेल तर त्याचा खर्च हा तुम्हाला स्वतः करावा लागेल, तरच लाईट हटेल, अन्यथा तुमचा जीव जावो की काहीही हो आम्हाला काहीही देणे घेणे नाही, याकरिता लाखो रुपयांचा खर्च येतो. विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी सामान्य नागरिक इतके रुपये कुठून आणणार असे विचारले असता आम्हाला काहीही सांगू नका, आम्हाला याच्याशी काहीही घेणे देणे नाही अशी उर्मट भाष्य करीत असल्याने अधिकारी आहेत की जीव घेणारे राक्षस अशा संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र TV 24 साठी संतोष देशमुखची रिपोर्ट, वर्धा. क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट. इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ. तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेज सर्विस सेंटर. गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे. हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर.